अंतिम हिस्सा है, उसके बाद राष्ट्रगान होगा और उसके बाद जिसको भी स्वागत करना हो करता है। अभी मैं पार्टी के जनसंगठन के विजय शर्मा जी से कहूंगा आप आभार प्रदर्शन एक मोठी घोषणा केलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी आता प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती शरद पवारांनी केलेली आहे। या संदर्भातली एक मोठी घोषणा शरद पवारांनी आजच्या वर्धापन दिनी केलेली आहे। दिल्लीमध्ये ते बोलत होते। दरम्यान आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यातील निवडणुकांची जबाबदारी त्यांनी सुप्रिया सुळेंकडे सोपवलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांचं नाव शरद पवारांनी घोषित केलेला आहे। शिवाय भाजपवर सुद्धा त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। भाजप विरोधी सध्या वातावरण बऱ्याच राज्यांमध्ये असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय। तर भाजपच्या काळात महिला सुरक्षित नसल्याचं सुद्धा शरद पवार म्हणाले आहे। आणि एक मोठी घोषणा यावेळी शरद पवारांनी केली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी आता प्रफुल्ल पटेल हे असतील अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा 25वा वर्धापन दिन सोहळा हा दिल्लीमध्ये पार पडतोय। त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सुप्रिया सुळेंकडे सोपवलेली आहे। शिवाय सोबतच प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष असतील ही सुद्धा मोठी घोषणा शरद पवारांनी आज केली आहे। आपण पाहतोय भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी शरद पवारांनी बोलताना केलाय। सोबतच देशातील बहुसंख्य राज्यात भाजप विरोधी लाट असल्याचं सुद्धा शरद पवार यावेळी म्हणाले। देशामध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचं ते म्हणाले। तर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात एक मोठी घोषणा आता शरद पवारांनी केलेली आहे। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष असतील। शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतोय। सुप्रिया सुळे यांच्याकडे लोकसभेच्या निवडणुकींची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष आता राष्ट्रवादीचे असतील या दोन मोठ्या घोषणा शरद पवारांनी यावेळी केल्याचं आपण पाहतोय। अखेर त्यांचं जे वक्तव्य त्यांनी केलेलं होतं की भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी शरद पवार हे राजीनामा देणार, अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मात्र या ठिकाणी महत्त्वाच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी सुप्रिया सुळेंकडे सोपवली आहे। आपण पाहतोय शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवल्याचं या घोषणेवरून स्पष्ट होत आहे। सुप्रिया सुळेंकडे लोकसभेच्या या निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे आता नवे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ही महत्त्वाची घोषणा शरद पवारांनी केली। आज राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये त्यांनी या